रामकृष्ण हरी मंडळी पब्लिक किंग उद्देश एकत गोवंश संवर्धन आणि बैलगाडी शर्यतीचा ग्लॅमर या यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत गोंजूबावी तालुका बारामती. ज्या मैदानाची एक महिन्यापासून चर्चा झाली होती आणि तिथं एक रेकॉर्ड मोडला, 1000 गाड्या आदल्या दिवशीच रिपोर्ट झाल्या किंवा नोंदल्या गेल्या आणि आत्तापर्यंत जवळजवळ 12 च्या 45 गट पळाले. ते आयोजन म्हणजे हिंदकेसरी, जे ट्रिपल हिंदकेसरी एकुसेगावचं हिंदकेसरी, त्यांच्याकडे किताब आहे असे गौतम भैया काकडे यांच्या बैलाबरोबर आपण आहे. आपल्यासोबत आहे वजीर आहे, चर्चा आहे आणि त्यांचा जो जुना जो बैल आहे किंवा जो त्यांनी हिंदकेसरी म्हणून जो डबूल बैल आहे तो एक आहे. आपण त्यांच्या दादा आहे त्यांच्याबरोबर, त्यांचं आपण बैलांच्या बरोबर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नाही असेल तर सबस्क्राईब करा. दादा नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव मोहन काळे. ओके, तर ही कोणती कोणती बैल आहे? ट्रिपल हिंदकेसरी गौतम भैया काकडे यांचा पब्लिक किंग वजीर, तो सर्जा आणि तो डमरू. ओके, आता हे मध्यंतरीचं जेव्हा आपलं छोटा लक्ष मोठ्या लक्षाची गाडी पळाली त्याच्यानंतर ही पुढची खरेदी भैयांची, तर छोट्या लक्षानंतर किंवा नंद्यानंतर ही कोणती कोणती बैल घेतलेली आपण? छोट्या लक्षानंतर बंदी पडली, बंदीनंतर सर्जा घेतला. सर्जा 16,51,000 घेतला. सर्जा 4-1 टॉपमध्ये पळतो. आता सर्जा कुठून घेतलाय? सर्जा बनवडीतून घेतला, आदत खोंड होतो तो. आता सर्जा आदतमध्ये पळू राहिला, त्याचं काय काय कुठले जात वगैरे काय वैशिष्ट्य सांगाल? सर्जा खिलारमध्ये आटूक शरीर गरम खोंड आहे. ओके, आणि वजीरचं काय सांगाल? वजीन करू, वजीर दोन्ही खांदी फिट आहे, पब्लिकला पळतो. आपण वजीर 1000 माचीमधून घेतला होता. ओके, मला एक प्रश्न आहे, भैयांची पारख अशी एकदम विशिष्ट वेगळी, त्यांच्या धावणीला एकदम टॉप क्वालिटी बैल आहे, हे कसं काय होतं म्हणजे असं? भैया आज 27 वर्षे यांना आदत आहे, पारख त्यांना अनुभवातून भेटली आहे, धावणीचा गुण आहे, बैल टॉपलाच पळतात. आता लोक बरं का, बैल रिटायर झाला किंवा म्हातार झाल्यावर लोक कुणाला वापरायला देतात, कुणाकडे सांभाळायला देतात. आता डमरू बैल आहे आपण जवळजवळ, तो शेवटची शर्यत पळाल्यापासून तो त्यांच्या बंगल्यावर किंवा एकदम म्हणजे आरामात आहे, हे याच्याने काय मेसेज चाललं आहे एकदम समाजाला? डमरूने खूप काळ गाजावला, भयांचा जीव आहे त्याच्यात, तो घरी खाऊन पिऊन निवांत असतो, 8 दिवसातून व्यायाम म्हणून फेरा देतात त्याला. आजच्या मैदानाचं काय काय नियोजन आहे? सर्जाबरोबर बाब्या पळला. किती गटामध्ये होता तो? 19व्या गटामध्ये सोमा ड्रायव्हर तरडपकरने गाडी हाणली, फलटण तालुक्याची बुलंदतोप सोमा ड्रायव्हर तरडपकर. ओके, आणि वजीरचा कोणता गट आहे? वजीरचा गट अजून निघायचा आहे, थोड्या वेळाने निघल. ओके, तर भविष्यात आपल्याला परत एकदा पुसेगाव हिंदकेसरी या वर्षी दिसणार आहे असं वाटतं, त्याबद्दल काय सांगाल? होणार की नक्कीच, भैयांना पुसेगावचे शिवगिरी महाराजांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या कृपाने यंदाही त्यांचं होणार. आता सध्या बैल कुठं असते सांभाळायला? गोट्यावर. ओके, आणि किती माणसं बघतात त्यांचं? 2 गाडी असतात बघायला. आता भैयाचे मोठेले मोठेले बैल टॉपच्या पैरात पळतात, समजा एखादं टॉप क्वालिटीचा बैल पळायला आला तर ते भैया त्यांना बैल देऊ शकतात? देणार की नक्की, हो देतात ते. बाकी यांचं दुसरं आणखीन नेणे आणि वगैरे हे काय काय तुम्हाला माणसं जास्त लागतात? माणसं लागतात तेवढं भैया, मग माणसं उभी आहे सपोर्टला, अडचण येत नाही कधी. तुम्ही अजून काय सांगाल बैलांबद्दल? आणखी म्हटलं तर भैयाचं जुना नाद आहे, लक्षाची गाडी पळायची, नंतर त्याच्यानंतर नंद्या पक्षाची गाडी पळाली, खूप स्पीड होतं त्या दोन्ही गाड्यांना, आणि इथून पुढं पण भैयांचं नाव असणारच आहे. तर दादा आम्हाला 2 शब्द मोलाचे मार्गदर्शन दिले, 2 शब्द तुम्ही बोलला, वेळ दिला, आणि गौतम भैयाला पुढे वेळ वाटलीसाठी एकदम खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या दावणीला असे 50 हिंदकेसरी बैल पायदा हो ही पब्लिक किंग यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.